आज वाचनात आलेली कविता आपल्या समोर सादर करतो। कवितेचे कवी मात्र अज्ञात, या कवितेचे सारे श्रेय त्यांनाच। कवितेचे शीर्षक आहे पुन्हा लॉकडाऊन। पुन्हा लॉकडाऊन, होय साहेब पुन्हा बिनधास्त लॉकडाऊन करा। होय साहेब पुन्हा बिनधास्त लॉकडाऊन करा, पण आधी गरिबांच्या घरचा किराणा भरा। पुन्हा लॉकडाऊन ही नुसती बातमी ऐकून चेहरभेर झाले कित्येक जीव। ही नुसती बातमी ऐकून चेहरभेर झाले कित्येक जीव, हातावर पोट असणारांची येऊ द्या थोडी कीव। पहिल्या लॉकडाऊन मध्ये कित्येक जीव उपाशियानं चालून मेले। पहिल्या लॉकडाऊन मध्ये कित्येक जीव उपाशियानं चालून मेले, बिचारे घरी जाण्याऐवजी थेट स्वर्गातच गेले। एमपीएससी नाही होऊ शकली पण सभा आणि निवडणुका मात्र झाल्या। एमपीएससी नाही होऊ शकली पण सभा आणि निवडणुका मात्र झाल्या। एकदा आकडा सांगा साहेब, होत्या त्या नोकऱ्याही किती जणांच्या गेल्या। लस नव्हती तेव्हा लसीची होती आशा। लस नव्हती तेव्हा लसीची होती आशा, आता लस आली तरी लाटा उसळतात कशा। कोरोना नसला तरी आता पार उद्ध्वस्तच झाली परिस्थिती। कोरोना नसला तरी आता पार उद्ध्वस्तच झाली परिस्थिती, विस्कटलेल्या आयुष्याची घडी बसवी तरी कशी। होय साहेब बिनधास्त लॉकडाऊन करा। होय साहेब बिनधास्त लॉकडाऊन करा, पण आधी आशा उद्ध्वस्त घराचा किराणा नक्की भरा। पण आधी आशा उद्ध्वस्त घराचा किराणा नक्की भरा।